अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। आणि आता बघूया सविस्तर बातम्या। शौकासाठी बालमित्राकडून घेतलेल्या उसन्या पैशाची व्याजासकट परतफेड करू न शकल्याने आणि पैशासाठी मारहाण व शिवीगाळ होत असल्याने यशचा कायमचा काटा काढला अशी कबुली मारेकरी अल्पवयीन मुलाने पोलिसांना दिली आहे। आठव्या वर्गात शिकणारा अल्पवयीन विद्यार्थी खून करतो अशा घटना या आधीही शहरात घडल्याने पालकांना आता सावध व्हा, मुलांकडे लक्ष द्या। उसन्या घेतलेल्या 3000 रुपयासाठी वेळोवेळी मारहाण आणि शिवीगाळ करून अपमानित करण्यात आल्यानेच यश भरतीयाचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याची कबुली मारेकरी अल्पवयीन मुलाने पोलिसांना दिली आहे। मारेकरी मुलाचे वय 16 वर्ष 10 महिने असून त्याने नुकतीच 8वीची परीक्षा दिली आहे। व्यक्तिगत शोक करण्यासाठी मारेकऱ्याने यश भरतीयाकडून 3000 रुपये उसने घेतले होते। ह्या सावकारी व्यवहारात 500 रुपये प्रति महिना व्याजासकट देण्याचे ठरले होते, परंतु कमाईचे कुठलेही स्रोत नसतानाही मारेकऱ्या विद्यार्थ्याने यशला बरीचशी रक्कम दिली। चक्रवाढ व्याज असल्याने त्याने मूळ 3000 कितीतरी जास्त पैसे यशला दिले, मात्र उधारी काही केल्या फिटत नव्हती। पैशाची जुळवाजुळव झाली नाही तर यश मारेकऱ्याला मारहाण करून अश्लील शिवीगाळ करायचा। यश सोबत काही मुलांचे टोळके राहत असल्याने मारेकरी मुलगा हतबल असायचा। अशातच 3 दिवसापासून पुन्हा व्याजाच्या रकमेसाठी यशने तगादा लावला होता। सोमवारी फोनवरून धमकावून यशने मारेकरी मुलाला आर्णी नाक्यावर बोलविले। यावेळी सतत अपमानित होत असल्याने चिडलेल्या मारेकऱ्याने स्वतःसोबत धारदार चाकू घेतला आणि यशला भेटला। यावेळी यशने मारेकऱ्याच्या गालावर थापडा मारल्या, एवढेच नव्हे तर मारेकऱ्याच्या आई वडिलांवर घाणेरड्या शिव्या दिल्या। त्यामुळेच राग येऊन यशवर चाकूने वार केल्याचे मारेकऱ्याने सांगितले। मारेकरी मुलगा यवतमाळच्या चन्नावार शाळेचा विद्यार्थी आहे। मला शिकायचे होते पण काही शौकाखातर उसने पैसे घ्यावे लागले आणि घात झाला असे मारेकरी विद्यार्थ्याने सांगितले। मारेकऱ्याच्या भावाचे कॅन्टीन असून वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे। अशा वेळी कुटुंबाचा आधार बनायचे तर गुन्हेगारीची मानसिकता या मुलामध्ये भिनली। खेळण्याच्या आणि अभ्यास करण्याच्या काळात तो चाकू घेऊन एखाद्याचा जीव घेतो ही बाब सर्वच पालकवर्गाला चिंतेत ढकलणारी आहे।